अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काँग्रेस पक्षाचे नुकतेच जामनेर तालुका अध्यक्षपदी निवड झालेले शंकर राजपूत यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले आणि नुकतेच काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते तालुकाध्यक्षपदाची नियुक्तीपत्र स्वीकारून काँग्रेस जामनेर तालुकाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेले शंकर राजपूत यांच्याबद्दल ते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे कार्यकर्ता असल्याची उलटसुलट चर्चा विरोधकांमार्फत पसरवण्यात आली होती। या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शंकर राजपूत यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जबाबदारी नाना पटोले साहेबांनी माझ्यावर टाकली। तसेच आमचे गुरुवर्दी जगनदादा पटोले माजी तालुका अध्यक्ष, तसेच आमचे जीएनटीचे प्रदेश अध्यक्ष मदन यादव यांनी जे प्रयत्न माझ्यासाठी केले आणि हे यश सांभाळून लागलं। आज संकटाच्या काळात पक्ष सोडून चांगले मात्रभर लोक नेते निघून गेले। गेल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घाबरलो नाही, पक्ष सोडून गेलो नाही। 1990 पासून मी संघटनेचं काम करतो आहे। माझे 2 वेळा आमच्या नेत्यांचा राजीनामा झाल्यानंतर तेव्हापासून मी प्रयत्न करतो आहे तालुका अध्यक्षपदासाठी, परंतु मला न्याय मिळत नव्हता। आणि त्या मदन मोठ्या रूपाने नानासाहेबांच्या रूपाने तो महाराष्ट्राला जो योग्य प्रदेश अध्यक्ष साहेब मिळाले, नाना पटोले साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला। माझ्यासाठी जे आमचे जे जगू असतील, आमचे गुरुजी सोनूसिंग गुरुजी असतील, संजीव राठोड असतील, विजय पाटील असतील, पंकज पाटील असतील, म्हणजे आपले गौ भाई असतील, ईश्वर पैलवान आणि संदीप पाटील, पंकज पाटील हे सगळे माझ्यासाठी धावून मला अचानक निरोप आला की तुम्हाला मुंबईला यावं लागतं। आणि तशा सिटीजन जळगावलं होतं, तिकीट न मिळत होते, नसताना आम्ही गाड्या करून जीव मुठ्ठीत घेऊन मुंबईला गेलो। गेल्यानंतर नानासाहेबांनी 3 वेळ दिलेली होती, 3 वेळ तिथे कार्यक्रम चालू होते जिल्ह्याचे। साहेबांच्या आदेशानुसार कार्यक्रम चालू असताना आम्हाला संध्याकाळी 5:30 वाजता साहेबांनी बोलवून घेतलं, स्वतःच्या हाताने जबाबदारी दिली। एवढ्या मोठ्या नेत्यांनी माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याकडे एवढं बारीकीचं लक्ष आहे, त्यांनी मला सांगितलं की तुला डोक्यावर कर्माची गादी ठेवावी लागेल, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी मी टाकतो आहे, विश्वासाने टाकतो आहे। काही लोकांनी माझ्याबद्दल तिथे सुद्धा सांगितलं गेलं की तुम्ही गिरीश महाजनचा एकदम जवळचा कार्यकर्ता आहे, माझ्या मित्राला जर विश्वास दिला मित्र असं असेल मी तवडून राजीनामा देईल। मी नाही बोललो, तो माझा मित्र मदन मोठे यादव यांनी सुद्धा तिथे साक्षीप्रमाणे सांगितलं की मी माझा राष्ट्रीय राज्य बीजेपीचा जो अध्यक्षपद म्हणून दिलेला आहे मी त्याला राजीनामा देणार। मित्रांनो, हे फार माझ्यासाठी फार म्हणजे घटना भविष्यपद मला मिळालं। 1 नंबरचा पक्ष मी आणण्याचा प्रयत्न करेल, मी एवढा तर मला नाहीच, परंतु ज्याला काही सांगत नाही पण येणाऱ्या काळात माझ्या माळव्यांच्या भरोश्यावर, शिवाजी महाराजांचे जे माळवे होते असे आमचे माळवे आजही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते आहे राहतील, असे आमचे गुरु जगन्नाथांना चालत राहू। आणि मला पुन्हासुद्धा संजयदादा असतील, आरोप असतील, सुद्धाताई असतील, मंदनाबाई चौधरी असतील, तालुक्यातील अनेक नेत्यांचे मला फोन आले, सदिच्छा प्रसिद्ध केले आणि त्यांचं मनापासून कर्तृत्व आभार मानतो। एवढं बोलून माझ्याकडे शब्द संपवतो। त्याबद्दल अभिनंदनाला आणि कौतुकाला पात्र आहे। मी म्हणजे त्यांचे एवढ्यासाठी आभार नाही मानणार की ते लहान आहेत माझ्यापेक्षा, आणि ते मला मानतात मोठा भाऊ या नात्याने, तसं मदन भाऊ मला काका म्हणतात, परंतु मला त्यांचा सार्थ अभिमान आहे की एक चांगला नेता या तालुक्याला मिळाला बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसमध्ये। कारण आपण जी काँग्रेसची बांधणी केली होती ती अतिशय मजबूत बांधणी होती, परंतु काही
अपरिहार्य अशा काही घटना घडल्या की ज्याच्यामध्ये काँग्रेसची फार मोठी हानी झाली. चांगले नेते जे होते तेही मातबर काही व्यक्तिमत्व ते सोडून गेले काँग्रेसला, परंतु तरीसुद्धा त्या गोष्टीवर फारशी टीकाचे परिणाम न करता, तर त्याचा उहापोह न करता जे राहिले त्यांच्यासोबत आपण काँग्रेस वाढवूया आणि निश्चितच देशामध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतीलच. कारण आज जे काही सुरू आहे, जे काही जनतेला वेठीला धरून पिळणं सुरू आहे, त्याच्यामध्ये आज शंकरभाऊला सांगेल की काँग्रेसचा हा बालेकिल्ला असणारा तालुका थोडासा मागे पडत चाललेला आहे. शाखा उभारणी करणे किंवा लोकं जोडणे, लोकांचे सुखदुःख त्यांच्या सामील होणे, ही सर्व कामं तुला करावी लागतील. यासाठी तुला वेळ द्यावा लागेल आणि तू तो देतच आलेला आहे, परंतु यापेक्षा आता जबाबदारी वाढलेली आहे, असे आम्ही निमित्ताने सांगेल. आणि सर्व वरिष्ठांनाही धन्यवाद देतो की त्यांनी तुझी निवड केली, तुझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि ही जबाबदारी तू अतिशय नेटाने आणि चांगल्या मार्गाने पार पाडावी. इतरांसारखं तुझ्यावर कोणी बोट ठेवू नये याची काळजी घ्यावी. त्या अनुषंगाने आम्ही तर तुझ्या पाठीशी आहोत आणि माझे आशीर्वाद सदैव आहेत तुझ्या पाठीशी आणि ते राहतील. वेळोवेळी जे काही मार्गदर्शन लागेल तेही तुला मिळेलच, त्याबद्दल काही शंका नाही. तुझ्या हातून पक्षाची आणि या खरं म्हणजे पक्षाची सेवा करत असताना आपल्या पक्षाची ती खरंच देश सेवा घडते. कारण बाकीचे पक्ष नावाला सांगतात, परंतु त्यांचे जे काही कृत्य आहे ते म्हणजे अतिशय बापणीचे न बोलण्यासारखेच आहे. म्हणून तुला फक्त जाणीव करून एवढंच हे आहे किंवा आपल्या काँग्रेसला शोभेल असंच तू वर्तन कर आणि काँग्रेसचं नाव वाढव. बरेच लोक मला भेटतात की बा त्या भाजपवाले किंवा इतर पक्षाचे हे एवढ्या तुमच्या लोकांवर केसेस करतायत, त्यांना दमदाटी करतायत, बाकीचे एवढं हे करत असतात. नाही, काँग्रेस हे अजूनही फारसे पलटवार करत नाही किंवा व्यक्तिगत चारित्र्य आणण्याचा प्रयत्न करत नाही, तर असं का? तर मी त्यांना एकच सांगितलं की ती आमची संस्कृती नाही. आम्हाला आमच्या कार्यकर्त्याने नेत्यांपासून तर खालीपर्यंत एकच शिकवण आहे की व्यक्तिगत चारित्र्य. हेड शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांचे स्वागत करतो आणि त्यासोबत अतिशय आनंदाचे एक म्हणजे जी बातमी आहे ती आपल्या सर्वांना द्यायची आहे. ते माझा सहकारी आणि माझा ज्युनियर कार्यकर्ता ज्याने काँग्रेसमध्ये पाय ठेवल्यापासून काँग्रेसचं अतिशय तन्मनधनाने काम केलेलं आहे, जो खरोखर काँग्रेसचा पायिक आहे आणि कुठलीही अशी अभिलाषा न धरता ज्याने आजपर्यंत काँग्रेसचं काम करत आलेलं आहे, असा आपल्या ज्यांनी युवा काँग्रेसचं तालुका अध्यक्षपद भूषवलं, कार्याध्यक्षपद भूषवलं आणि माझ्या कार्यकारिणीमध्ये असताना सुद्धा अतिशय तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आज शंकरभाऊ राजपूत याला योग्य न्याय मिळाला असून त्याच्या कामाचं चीज झालं. त्याचा आज तालुका अध्यक्षपदी त्याची जी निवड झाली ही अतिशय स्तुत्य निवड आहे. आणि काम करणारा माणूस, धडपडणारा माणूस प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी, कार्यकर्त्यांसाठी, सामाजिक कामामध्ये धावून जाणारा जर आजचा जो कार्यकर्ता आहे, तर तो खऱ्या अर्थाने शंकरला ते काम करतो म्हणून न्याय मिळालेला आहे आणि त्याचा यथोचित मान काँग्रेसने केलेला आहे असं मी निश्चित म्हणेन. आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी जेवढे आहेत, नानाभाऊ पटेलपासून तर जिल्हाध्यक्ष या बाळासाहेबांपर्यंत सर्वांनी एकमताने शंकरची निवड केली, त्याला मान्यता दिली आणि त्याच्यावर या तालुक्याचं काँग्रेसची धुरा सोपवली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्यासोबतच मी पुन्हा शंकरला आठवण करून देईल या निमित्ताने की ही मोठी जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे. हा तालुका अध्यक्षपद हे अतिशय तसं म्हटलं तर काटेरी मुकुट आहे. अनेक गोष्टींना याच्यामध्ये तोंड द्यावं लागतं, चांगल्या गोष्टींना द्यावं लागतं, वाईटपणाला तोंड द्यावं लागतं, तर सर्वांशी सामंजस्याने वागून आपलं वागणं कुणाशी द्वेषमूलक असू नये, इतर लोक कसे वागतात तसंच पाचपर्यंत वागला नाही पण यापुढे वागू नये आणि या खुर्चीची ते योग्य तो सन्मान ठेवून लोकांचं काम कसं होईल याकडे लक्ष द्यावं. या खुर्चीची तुला गची बाधा होऊ देऊ नको असं म्हणतो माझा एक लहान भाऊ या नात्याने मी सांगेल. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मदन भाऊ जाधव
हे जे नव्याने विजयंतीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष जे झाले त्यांनी तालुक्यामध्ये एक नवीन फळी निर्माण करण्याचं आणि चैतन्य निर्माण करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे। आणि स्वराज्य संस्थाने जितके निवडणूक आहेत आपली तयारी आहे का? फक्त संपूर्ण एक तालुक्यात आदेश आल्यानंतर तयारी आहे, आम्ही लढणारच। लढण्यासून आपल्याला आदेश आले तर तुम्ही स्वतंत्र लढणार येणार आणि म्हणून पक्षप्रमुखाचे आदेश आले तर पक्षप्रमुखांचे आदेश आले तर लढणार। बरेच पक्ष मी माझ्या आयुष्यामध्ये उभे राहताना बघितलं की त्यांची काही ताकद नसताना ते उभे राहिले, वरून आदेशाला उभे राहिले, आज सत्तेमध्ये आलेले आहे। तर म्हणजे मी नाव घेऊन आता आपलं सत्तेत आपण भागीदारच आहोत। शिवसेनेची परिस्थिती अशी होती, उमेदवार पण मिळत नव्हते, लोक उभे राहत नव्हते, पण चिकाटी सोडली नाही। वरून आदेश आला बाळासाहेबांनी की उभं राहायचं तर उभं राहायचं, दहा मतं मिळतील, पाच मिळतील, काय असेल ते असेल, पण मी उभा राहणार। अशी जी हे होती बरेच उदाहरणं आहेत, कैलास पाटलासाहेब, गुलाबराव आझाद जे मंत्री आहेत, असे अनेक माणसं आहेत की जी त्यांनी तसं झोकून घेतलं होतं आणि त्यांना त्याची फळं मिळाली। म्हणून आपल्याकडे एस्टॅब्लिश पक्ष आहे आज, म्हणजे 100 वर्ष पूर्ण केलेला असा पक्ष आहे, मोठं नेतृत्व आहे, त्यांच्या आदेश आल्यानंतर काही प्रश्नच नाही। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।